मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 150 ते 200 समन्वयक आज मातोश्रीवर येणार आहेत. ठाकरेंनी आपली आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. कालच सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते आणि आता आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जवळपास 150 ते 200 समन्वयक मातोश्रीवर धडकणार असं समजतंय. प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. रिद्धेश, उद्धव ठाकरे यांनी भेटीची त्यांना वेळ दिलेली आहे का? काय नेमकी मागणी ठाकरेंकडे केली जाईल? आपण पाहिलं ते मराठी क्रांती ठोक मोर्चाचे जे पदाधिकारी समन्वयक आहे ते काल उद्धव ठाकरेंना भेटण्याकरता गेले होते, मात्र काल काही कारणास्तव भेट नाही झाली आणि आज ते पुन्हा जवळपास 150 ते 200 जे पदाधिकारी कार्यकर्ते आज मातोश्री इथे पोहोचणार आहेत. जवळपास 12 दरम्यान ही भेट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहिलं यात समन्वयक मराठी क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी समन्वयक आहे, त्यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि आपली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यावर तुमची भूमिका काय स्पष्ट कर अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली होती. आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. आज महत्वाचं म्हणजे आज भेट होती की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असेल आणि जर भेट झाली तर उद्धव ठाकरे यांची जर काय चर्चा करतील आणि त्यांची भूमिका काय हे तर ते काय स्पष्टता देतील हे देखील पाहण्यात महत्वाचं असणार. दुपारी 12 वेळ दिली आहे आणि दुपारी 12 वेळी भेटल्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर त्यांची काय चर्चा होते हे देखील पाहण्यात महत्वाचं असणार आहे. अगदी रिद्धेश, आणि या भेटीचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.